माधुरीज किचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पिझ्झा बनवणार आहोत. पिझ्झा अशी रेसिपी आहे की जी लहान मुलांसकट मोठ्यांनाही आवडते, अतिशय सोपी आहे. तर चला बघूयात पिझ्झासाठी लागणारं साहित्य. इथं मी एक पिझ्झा बेस घेतला आहे, अमूलचं चीज घेतलं आहे, शेजवान चटणी, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब आणि दही, मक्याचे दाणे मिठाच्या पाण्यात उकडून घेतले आहेत. टॉपिंगसाठी एक टोमॅटो घेतला आहे बारीक, हिरवी शिमला मिर्च आणि कांदा कापून घेतला आहे उभा. इथं मी एक पॅन घेतला आहे, पॅनला आता बटर लावून घेऊया की ज्यामुळे आपला पिझ्झा खाली लागणार नाही आहे, व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता पॅनमध्ये पिझ्झा बेस ठेवूयात आणि पिझ्झा बेसवरती शेजवान चटणी पसरून घेऊयात. सगळीकडे एकसारखी पसरून घ्यायची आहे शेजवान चटणी. चीज व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे. जर तुम्हाला स्लाइस यूज करायचं असेल तर तुम्ही त्याही यूज करू शकता, पण मी खिसून टाकत आहे ज्याने चीज पटकन मेल्ट होतं. पिझ्झावरती आता टॉपिंग करून घेऊया. हिरवी शिमला मिर्च बारीक घेतली आहे. तुमच्याकडे लाल किंवा पिवळी शिमला मिर्च असेल तर तुम्ही तीही यूज करू शकता, पण सध्या इथं एकच हिरव्या कलरची शिमला मिर्च यूज करत आहे. आता कांद्याची काप टाकूयात बारीक केलेली. आता टोमॅटोची काप टाकूयात. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे टॉपिंग करू शकता. इथे मी मक्याचे दाणे घेतले आहेत, हे मिठाच्या पाण्यात मी थोडे शिजवून घेतले आहेत जेणेकरून मक्याचे दाणे हे मऊ झाले आहेत की करकर लागणार नाहीत. व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत सर्व साईडने. आणि ह्या मी लाल मिरच्याच्या बिया घेतल्या आहेत आपल्या आवडीप्रमाणे. जर तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही घेऊ शकतात, नसता तुम्ही ह्याला टाळू शकतात. आता हे मी मिक्स हर्ब्स घेतले आहेत, ते पण वरतून थोडं टाकलं आहे. आणि आता परत वरतून थोडं चीज खिसून टाकूयात.